स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल विजय जाधव ग्राफिक्स या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर करा लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस करा बेल आयकॉन, त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर मित्रांनो, आपण यावेळेमध्ये पाहणार आहोत की ए लाईट मशीन ॲपमध्ये लिरिक्स स्टेटसमध्ये लाईट इफेक्ट ॲड कसे करायचे। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला स्टेटस जो आहे तो तुमचा परफेक्टली रीड करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये लिरिक्समध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड करता येणार नाही। त्याच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला ए लाईट मोशन ॲप ओपन करा, ॲप लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ॲप इन्स्टॉल करून घ्या। तर इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धती बघून जाऊ तो बघा मी तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो ॲपची सर्व माहिती जी आहे ती मराठीमधून दिलेली आहे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 3D स्टेटस कसे एडिट करायचे आणि लिरिक्समध्ये इफेक्ट कसे ॲड करायचे। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही माझे यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ जे आहे ते पाहून घ्या आणि ते त्याप्रकारे तुम्ही स्टेटस आहे तो तुमचा एडिट करा। तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही ए लाईट मशीन ॲप ओपन करा, ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे कधी बॅकग्राऊंड जाईल तो बघा मी तुम्ही पाहू शकता। तर आपण सुरुवातीला याच्यामध्ये फ्रेम रेट इमेज जी आहे ती सिलेक्ट करणार आहोत। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चॅनलमध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला साईज निवडायची आहे, तर साईज निवडण्यासाठी 4.5 इतका जो साईज आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये सॉन्ग जो आहे तो ॲड करणार आहोत, 10 सेकंद सॉन्ग जो आहे तो मी ॲड करत आहे। तर सॉन्ग ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चॅनलमध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲड म्हणून एक ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून सॉन्ग जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सॉन्ग जो आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्या। तर त्याच्यानंतर मित्रांनो हा सॉन्ग जो आहे तो 10 सेकंद इतका आहे, तर मी डेमोसाठी 10 सेकंद इतका सॉन्ग जो आहे तो निवडलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज जो आहे तो ॲड करणार आहोत। तर बॅकग्राऊंड इमेज ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चिन्हाच्यामध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इमेज आणि व्हिडिओ ऑप्शन क्लिक करून बॅकग्राऊंड इमेज जो आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्या। तर बॅकग्राऊंड इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो हा इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्या। फुल स्क्रीन करण्यासाठी इमेजवर क्लिक करा, तुम्हाला इथे वरती 3 टिंब दिसते त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फुल स्क्रीन ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्या। तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण हा इमेज साईज जी आहे 2 सेकंद इतकी झालेली आहे तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही इमेजवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ही लाईन जी आहे त्याच्या पद्धतीने पुढे सरकून घ्या। तर सॉन्गप्रमाणे लाईन येईल तर तिथे थांबा आणि तुम्हाला इथे घड्याच्या बाजूला एक ऑप्शन बघा मिळेल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने दोन्ही लाईन जी आहे ती समान करून घ्या सॉन्ग आणि इमेजची। त्याच्यानंतर मित्रांनो आपण जो सॉन्ग निवडलेला आहे हा सॉन्ग जो निवडलेला आहे मित्रांनो त्याचे लिरिक्स टायटल जे आहे ते नोट्समध्ये अशा पद्धतीने कॉपी करून घ्या। तर मी आधीच कॉपी केलेली आहे तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने नोट्समध्ये जाऊन लिरिक्स जे आहे ते कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर मित्रांनो पहिली लाईन जी आहे ती अशा पद्धतीने सिलेक्ट करा आणि कॉपी करा। कॉपी केल्यानंतर ए लाईट मशीन ॲप ओपन करा। तर मित्रांनो सॉन्गप्रमाणे आपण लिरिक्स टायटल जे आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। त्याच्यासाठी मित्रांनो टायटल ॲड करण्यासाठी गोल चॅनलमध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा खालती आणि तुम्हाला इथे एक टेस्ट म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही नोट्समध्ये लाईन जी आहे ती कॉपी केली होती त्याच्यामध्ये पेस्ट करून घ्या। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कलर जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, तर कलर ऑप्शन क्लिक करा आणि पांढऱ्या रंगाचा कलर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। तुम्हाला मित्रांनो पांढऱ्या रंगाचा कलर जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून आपला स्टेटस जो आहे तो आपल्याला परफेक्टली एडिट करता येईल आणि दिसून येईल। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ते वरती रोबोट रेग्युलर ऑप्शन बाय मिळेल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे फंड जे आहे ते बाय मिळतील। तर खालती तुम्हाला साईजमध्ये इंग्लिश फंड जे आहे ते बाय मिळतील, तर कोणते एक सिलेक्ट करा आणि फंड जो आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो फंड जो आहे तो अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या। ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो वरती बरोबर याचे नाव क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने सॉन्गप्रमाणे जे आहे टायटल जे आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्या। तर मित्रांनो सर्व टायटल जे आहेत ते सॉन्गप्रमाणे ॲड करून घ्या। तर मित्रांनो टायटल ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये इफेक्ट जे आहे टायटल ॲड करणार आहोत, त्याच्यासाठी तुम्ही टायटलवर क्लिक करा। पहिली लाईन जी आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करा। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कलर अँड लाईट ऑप्शन बाय मिळेल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती एक ऑप्शन बाय मिळेल राईस या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लेंथ जी आहे ती अशा पद्धतीने पन्नास इतकी ठेवा। मित्रांनो लेंथ जी आहे ती 50 इतकी ठेवा। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खालती एक ऑप्शन बघा मिळेल इंटेन्सिटी, ही जी आहे ती मित्रांनो अशा पद्धतीने वाढवून घ्या।
जे आहे ते मित्रांनो इंटेन्सिटी जी आहे ती दोन इतकी ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते सेंटर म्हणून ऑप्शन बघा मिळेल, ते सेंटर जे आहे ती वजा अशा पद्धतीने दोनशे पन्नास इतकी करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला ती पांढऱ्या रंगाचा चटकून दिसत आहे त्याच्या प्लस आहे कोणा त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने पुढे सरकून घ्या मित्रांनो. सरकल्यानंतर मित्रांनो एक किंवा दोन सेकंद इतका मागे ठेवा आणि त्याच्यानंतर प्लस आयकॉन षटकोनच्या मध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो सेंटर जे आहे त्याच्या पद्धतीने वाढवून घ्या तर पुढे सरकून घ्या मित्रांनो. तर एकशे चौसष्ट इतका जो आहे तो पुढे सरकून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये इपीड जे आहे ती ॲड झालेली आहे अशा पद्धतीने. तर आपण सर्व टायटलला इपीड जे आहे ते ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही पहिली लाईनला इपीड ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर लाईनवर क्लिक करा आणि इपीड ऑप्शन क्लिक करा. तर आपण याच्यामध्ये पहिली लाईनला इपीड जे आहे ते ॲड केलेले आहे रायस इपीड. तर हा इपीड जो आहे तो सर्व लाईनला आपण ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे खालती तीन टीम दिसतील त्याच्यावर क्लिक करा आणि कॉपी इपीड म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व टायटलला इपीड जे आहे ते ॲड करून घ्या. तर दुसऱ्या लाईनवर आपण इपीड ॲड केले नाही तर त्याच्यावर क्लिक करा आणि इपीड ऑप्शन क्लिक करून तुम्हाला खाली तीन डी मध्ये दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि इपीड जो आहे ते पेस्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने सर्व टायटल इपीड जे आहे ते पेस्ट करून घ्या मित्रांनो. इपीड ऍड केल्यानंतर तुमचा स्टेटस जो आहे तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला स्टेटस जो आहे तो परफेक्टली एडिट झालेला आहे. तर स्टेटसमध्ये तुम्हाला जर इफेक्ट ॲड करायचं असेल बॅकग्राऊंड इमेजमध्ये तर त्याच्यासाठी इमेजवर क्लिक करा आणि इफेक्ट ऑप्शन क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करा. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला मिळेल अशा पद्धतीने फोटो सरकून आणि मोबाईल ट्रान्सफर ऑप्शन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ऑस्किलेट ऑप्शन क्लिक करा मित्रांनो आणि जे अँगल जे आहे त्याच्यापद्धतीने कमी करून घ्या. तर अशा पद्धतीने आपला स्टेटस जो आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला जर स्टेटस व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर वरती तुम्हाला सेटिंगच्या बाजूला चौकोनमध्ये बांध दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि एक्सपोर्ट या ऑप्शन क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन नवीन इफेक्ट जे आहे ए लाईट मशीन ॲपमध्ये कसे ॲड करायचे हे मराठीमधून सांगणार आहे मित्रांनो.